ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 63। श्री कृष्णाबरोबर बाणासुराचे युद्ध। श्री शुक म्हणाला, परीक्षिता, पावसाळ्याचे 4 महिने निघून गेले, परंतु अनिरुद्धाचा शोध लागला नाही। यामुळे त्यांच्या घरातील लोक अतिशय शोकाकुल झाले होते। नारदाकडून अनिरुद्धाचा पराक्रम व त्याचे नागपाशात बांधले जाणे या घटना ऐकून श्रीकृष्णांनाच आपले दैवत मानणाऱ्या यादवांनी शोणितपुरावर चढाई केली। श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर असलेल्या प्रद्युम्न, सात्यकी, गद, सांब, सारण, नंद, उपनंद, भद्र इत्यादी यादव श्रेष्ठांनी 12 अक्षौहिणी सेनेचा बाणासुराच्या राजधानीला चारी बाजूंनी वेढा दिला। यादवसेना नगरीतील उद्याने, तट, बुरुज आणि गोपुरे यांची तोडफोड करू लागली आहे। हे पाहून क्रोधाविष्ट बाणासुर 12 अक्षौहिणी सेना घेऊन नगराच्या बाहेर पडला। बाणासुराच्या बाजूने भगवान शंकर नंदीवर स्वार होऊन आपले पुत्र आणि गणासह रामकृष्णाशी युद्ध करू लागले। परीक्षिता, ते युद्ध इतके अद्भुत आणि घनघोर झाले की ते पाहून अंगावर रोमांच उठत। भगवान श्रीकृष्णाशी भगवान शंकराशी आणि प्रद्युम्नाशी कार्तिकेयाचे युद्ध झाले। बलरामाशी कुभांडाचे आणि कुपकर्णाचे युद्ध झाले। बाणासुराच्या पुत्राला सांब आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भेटले। ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा आणि यक्ष विमानातून बसून ते युद्ध पाहण्यासाठी आले। श्रीकृष्णाने आपल्या शार्ग धनुष्यावर सोडलेल्या तीक्ष्ण टोकाच्या बाणाने शंकराचे सेवक असलेले भूत, प्रेत, प्रमथ, गुह्यक, डाकिनी, यातुधान, वेताल, विनायक, प्रेतगण, मात्रगण, पिशाच, कुष्मांड आणि ब्रह्मराक्षस यांना मारून पळवून लावले। पिनाकपानी शंकराने शारंगधारी श्रीकृष्णावर निरनिराळ्या प्रकारची अस्त्रे फेकली, परंतु श्रीकृष्णाने कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्रांनी शांत केले। त्यांनी ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा, वायव्यस्त्रासाठी पार्वतास्त्राचा, अग्नियास्त्रासाठी पर्जन्यास्त्राचा आणि पाशुपताअस्त्रासाठी नारायणास्त्राचा प्रयोग केला। यानंतर भगवान श्रीकृष्णाने जृंभनास्त्राने महादेवांना मोहित केले, त्यामुळे ते युद्ध सोडून जांभया देऊ लागले। तेव्हा श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणाने बाणासुराच्या सेनेचा संहार करू लागले। इकडे प्रद्युम्नाने बाणाच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ केले, त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। तो रणांगण सोडून आपले वाहन असणाऱ्या मयुरावर बसून निघून गेला। बलरामाने आपल्या मुसळाच्या प्रहाराने कुभांडाने कुपकर्णाला घायाळ केले। ते रणभूमीवर कोसळले। अशा प्रकारे सेनापतींचे वाताहत झालेली पाहून त्यांची सेना इकडे तिकडे पळू लागली। रथावर स्वार झालेल्या बाणासुराला आपली सेना पळत असलेली पाहून अतिशय क्रोध आला। त्याने सप्तकीला सोडली आणि तो श्रीकृष्णावर धावला। रणोन्मत्त बाणासुराने आपल्या 1000 हातांनी एकाच वेळी 500 धनुष्यांच्या दोऱ्या खेचून प्रत्येकातून 2-2 बाण सोडले, परंतु भगवान श्रीकृष्णाने एकाच वेळी त्याची सर्व धनुष्य सोडून टाकली आणि त्याची सारथी, रथ व घोड्यांना मारली व जयशंखध्वनी केला। कोटरा नावाची बाणासुराची एक धर्म माता होती। आपल्या पुत्राच्या प्राणरक्षणासाठी आपले केश मोकळे सोडून नग्न अवस्थेत ती भगवान श्रीकृष्णासमोर येऊन उभी राहिली। तिच्यावर आपली दृष्टी पडू नये म्हणून श्रीकृष्णाने आपले तोंड दुसरीकडे फिरवले। तोपर्यंत बाणासुराचे धनुष्य व रथ मोडल्यामुळे तो आपल्या नगराकडे परतला। इकडे शंकराचे भूतगण जेव्हा इकडे तिकडे विखुरले गेले तेव्हा 3 मस्तके आणि 3 पायांचा जोर जणू दही दिशांना जाळीत श्रीकृष्णावर धावला। तो आपल्याकडे येत असलेला पाहून भगवान श्रीकृष्णाने आपला जोर सोडला। आता वैष्णव आणि माहेश्वर हे दोन्ही जोर आपापसात लढू लागले। तेव्हा वैष्णव जोराच्या तेजाने माहेश्वर जोर हवालदिल होऊन ओरडू लागला आणि तो भयभीत झाला। जेव्हा त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा आपले रक्षण व्हावे म्हणून अत्यंत नम्रतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला। माहेश्वर जोर म्हणाला, हे प्रभू, आपली शक्ती अनंत आहे, आपण परमेश्वर आहात, आत्मा आहात, आपण अद्वितीय आणि परमज्ञान स्वरूप आहात, संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचे कारण आपणच आहात, श्रुती आपलेच वर्णन करतात, आपण समस्त विकार रहित असे स्वतः ब्रह्म आहात, मी आपणास प्रणाम करीत आहे। काल, दैव, कर्म, जीव, स्वभाव, द्रव्य, शरीर, सूत्रात्मा, प्राण, अहंकार, 11 इंद्रिये आणि 5 महाभूते या सर्वांचा समुदाय असलेले लिंग शरीर आणि बीजांकुर न्यायानुसार त्याचे कर्म व कर्मातून पुन्हा लिंग शरीराची उत्पत्ती ही सर्व आपली माया आहे। आपण मायेच्या पलीकडे आहात, मी आपणास शरण आलो आहे। आपण लिलेलेच अनेक रूपे धारण करून देव, साधू व लोकमर्यादांचे पालन करता, त्याचबरोबर उन्मत्त आणि हिंसक अशा असुरांचा संहारही करता। आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी झाला आहे। हे प्रभू,
आपल्या शांत उग्र आणि अत्यंत भयानक दुस्सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी अत्यंत तप्त होऊ लागलो आहे। भगवन, देहधारी जीव जोपर्यंत आशेच्या फासात अडकून आपल्या चरणकमलांना शरण येत नाही तोपर्यंत त्याचे ठिकाणी ताप राहतोस। श्री भगवान म्हणाले, हे त्रिशिरा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता माझ्या या ज्वरापासूनचे तुला वाटणारे भय दूर होवो। जगामध्ये जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करील त्याला तुझ्यापासून काहीही भय राहणार नाही। श्रीकृष्णाने असे म्हटल्यानंतर माहेश्वर जोर त्यांना प्रणाम करून निघून गेला। तोपर्यंत बाणासूर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णाशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आला। परीक्षिता, बाणासुराने आपल्या हजार हातामध्ये निरनिराळ्या प्रकारची शस्त्रे घेतली होती। आता तो अत्यंत क्रोधाने चक्रपाने भगवंतावर बाणांचा वर्षाव करू लागला। श्रीकृष्णाने एकसारखी अस्त्रे फेकणाऱ्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्राने झाडाच्या फांद्या तोडाव्या तसे तोडून टाकले। बाणासुराचे हात तोडले जात असताना भक्तवत्सल भगवान शंकर चक्रधारी भगवान श्रीकृष्णाजवळ येऊन स्तुती करू लागले। भगवान शंकर म्हणाले, हे प्रभू, वेदमंत्रामध्ये आपण तात्पर्य रूपाने गुप्त असणारे परम ज्योतिस्वरूप परब्रह्म आहात। शुद्ध हृदयाचे महात्म्य आपल्या आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात। आकाश आपली नाभी अग्निमुख आणि पाणी विरी आहे। स्वर्ग मस्तक सर्व दिशा कान आणि पृथ्वी चरण आहे। चंद्र मन सूर्य नेत्र आणि मी शिव आपला अहंकार आहे। समुद्र आपले पोट आणि इंद्र हात आहे। वनस्पती रोम आहेत, मेघ हे केस आहेत, ब्रह्मदेव बुद्धी आहे, प्रजापती लिंग आणि धर्म हृदय आहे। अशा प्रकारे आपणच विराट पुरुष आहात। हे अखंड ज्योतिस्वरूप परमात्मन, आपला हा अवतार धर्माचे रक्षण आणि जगाचे कल्याण व्हावे यासाठी आहे। आम्ही सर्वजण आपल्या प्रभावानेच संपन्न होऊन सातही भुवनांचे पालन करीत असतो। आपण सजाती विजाती आणि स्वगत भेदरहित एकमेव आणि अद्वितीय असे आदिपुरुष आहात। तूर्यतत्व आपणच आहात। आपण स्वयंप्रकाश आहात। आपण सर्वांचे कारण आहात, परंतु आपले कोणीही कारण नाही। असे असूनही आपण तिन्ही गुणांचे वेगळेपण प्रकाशित करण्यासाठी आपल्या मायेने देव पशु पक्षी मनुष्य इत्यादी शरीरानुसार वेगवेगळ्या रूपाने प्रतीत होता। हे प्रभू, ज्याप्रमाणे सूर्य आपलीच छाया असलेल्या ढगांनीच झाकला जातो आणि तो ढगाला व वेगवेगळ्या रूपांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आपण स्वयंप्रकाश तर आहातच, परंतु गुणामुळे जणू झाकले जाता आणि समस्त गुण तसेच गुणाभिमानी जीवांना प्रकाशित करता। वास्तविक आपण अनंत आहात। आपल्या मायेने मोहित होऊन लोक स्त्री पुत्र देह घर इत्यादींमध्ये आसक्त होतात आणि पुन्हा दुःखाच्या अथांग समुद्रात गटांगळ्या खातात। जो मनुष्य हे मानवी शरीर मिळून सुद्धा आपली इंद्रिये ताब्यात ठेवत नाही आणि तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही त्याचे जीवन अत्यंत शोचनीय होय। तो स्वतःच स्वतःला फसवणारा समजावा। सर्व प्राण्यांची आत्मा प्रियतम आणि ईश्वर असणारे आपल्याला जो मनुष्य सोडतो आणि या उलट असणाऱ्या तुच्छ विषय भोगामध्येच रमतो तो अमृत सोडून विष पितो। मी ब्रह्मदेव सर्व देवता आणि विशुद्ध हृदयाचे ऋषी सर्वात्म भावाने आपल्यालाच शरण असतात, कारण आपणच सर्वांची आत्मा प्रियतम आणि ईश्वर आहात। आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कारण आहात। आपण सर्वांच्या ठाई सम परम शांत सर्वांची सुरद आत्मा आणि इष्टदेव आहात। आपण एक अद्वितीय आणि जगताचे आधार तसेच अधिष्ठान आहात। हे प्रभू, आम्ही सर्वजण या जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी आपले भजन करीत आहोत। हे देवा, हा बाणासूर माझा परमप्रिय कृपेला पात्र झालेला सेवक आहे। मी याला अभय दिले आहे। प्रभू, याचे पंजोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे तशीच कृपा याच्यावरही असावी। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, भगवन, आपण आम्हाला जे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असणारे मी करीन। याच्यासाठी आपण पूर्वी जे ठरवले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडले आहेत। बाणासूर बलीचा पुत्र आहे म्हणून मी याचा वध करू शकत नाही, कारण मी प्रल्हादाला वर दिला आहे की तुझ्या वंशातील कुणाचाही मी वध करणार नाही। याचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडले आहेत। तसेच जी सेना पृथ्वीला भार झाली होती तिचा मी संहार केला। याचे चार हात अजून शिल्लक आहेत, ते अजर व अमर होतील। आपल्या पार्श्वदामध्ये हा प्रमुख असेल। आता याला कोणापासूनही कोणत्याही प्रकारची भीती नाही। अशा प्रकारे श्रीकृष्णाकडून अभय मिळाल्यावर बाणासुराने त्यांच्याजवळ येऊन जमिनीवर डोके टेकून त्यांना नमस्कार केला आणि आपली कन्या उषा हिच्यासह अनिरुद्धला रथात बसून भगवंताकडे घेऊन आला। यानंतर श्रीकृष्णाने महादेवाच्या संमतीने वस्त्रालंकार विभूषित उषा आणि अनिरुद्ध यांना पुढे करून एक अक्षोहिणी सेनेसह द्वारकेकडे प्रस्थान केले।
इकडे द्वारका ध्वज तोरणाने सजवली गेली. सडका आणि चौकामध्ये चंदन मिश्रित पाण्याचा सडा शिंपडला गेला. नगरातील नागरिक बांधवांनी ब्राह्मण सामोर्याने त्यावेळी शंख नगारे आणि ढोल यांचा तुंबळ आवाज होत होता. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आपल्या राजधानीमध्ये प्रवेश केला. परीक्षिता, जो कोणी श्री शंकरांच्या बरोबर श्रीकृष्णांचे युद्ध आणि त्यांचा विजय या कथेचे प्रातकाळी उठल्यावर स्मरण करतो त्याचा कधीही पराजय होत नाही. या ठिकाणी 63वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्रीकृष्णार्पणमस्तू.